नागपूर। आणि आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातला वाद पुन्हा पेटण्याची चिन्ह दिसतात आणि त्याचं कारण आहे रवी राणा यांनी नुकतंच केलेलं वक्तव्य। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत स्वतः बच्चू कडू आहेत। बच्चू कडू जी, स्वागत आहे तुमचं एबीपी माझा मध्ये। धमकी देणाऱ्यांना घरात घुसून मारू असं वक्तव्य रवी राणा यांनी काही वेळापूर्वीच माध्यमांशी बोलताना केले, तुमची पहिली प्रतिक्रिया? रवी राणांचं मी स्वागत करतो। त्यांनी तलवार घेऊन यावं, मी फूल घेऊन तयार आहो। त्यांना किती तुकडे माझ्या शरीराचे करायचे आहे त्यांनी सांगावं। मी त्याला हात पण लावणार नाही आणि मी तयार आहो। त्यांच्या हातून मरण्यासाठी मी तयार आहो। घरातून कधी मारा त्यांनी तारीख सांगा, मी त्या दिवशी घरी तयार राहतो। त्यांना वाटत चौकात येऊन मारलं पाहिजे बाबा बच्चू कडूला, तर मी चौकातही तयार आहो। एक दुसरी गोष्ट, मी भाषणामध्ये सार्वत्रिक भाष्य केलंय का आमच्यासोबत आमची प्रहार कशी आहे त्या बाबतीत वक्तव्य काही रवी राणा संबंधित त्याचं नाव न घेता मी बोललेलो आहो। त्यामध्ये सरळ म्हटलं आहे का बा जशा पद्धतीनं असे डबल कोणी आरोप करण तर आम्ही तलवारची तलवार सोबत, सेवेतून सेवेसोबत, रक्तदानातून रक्तदानासोबत। त्याचं मनावर एवढं रवी राणांना घ्यायची गरज नव्हती। मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांना पुन्हा भेटून त्यांना सांगतो आणि कुठेतरी इतक्या टोकावर जाणं, मला वाटतं आम्हाला कामं भरपूर आहे, चांगल्या कामात वेळ द्यायचा आहे आणि मी मरण्या गिरण्याला भेट नाही त्याच्यानं त्याच्या त्या वक्तव्याला मला एवढी दखल घ्यावी असं वाटत नाही आणि आम्ही शांततेत घेऊ, काही विषय नाही आहे। कारण कामं महत्वाची आहे आणि त्यांनी सांगितलं ना का बाबा घरात जाऊन मारतो तर मी तयार आहे ना बाबा। त्यांनी कधी याचं सांगा, मी घरी मस्त निशस्त्र राहतो, एकटा राहील। त्यांनी 100 आणावं 200 आणावं, मी एकटा फुल घेऊन राहील। बरं, त्यांनी असंही म्हटलंय की हिंमत असेल तर बच्चू कडू यांनी पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी, ते काही पुन्हा निवडून येणार नाही। तसं आहे, मतदान हे मतदार करतात। रवी राणा जो काही ठपका नाही आहे असा, मशीन असन तर शक्य आहे आणि त्याच्याजवळ मशीन नसन तर ते जनता ठरवून ना कोण निवडून या असं कोण नाही। बरं, तुम्ही एकाच जिल्ह्यातले दोनही नेते आहात, तुमच्यामध्ये वाद गेले काही दिवस सुरू आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली आहे, तरीही हा वाद मिटत नाहीये, कुठपर्यंत खेचलं जाणार आहे हे सगळं? मलाच वाद संपवायचा आहे, आता मी बोलत नव्हतोय पण त्यांनी इतकं ते वाईट वक्तव्य केलं म्हणून बोलत आहो। पण आता त्यांनी माफी मागितल्यानंतर तुम्हीच काल म्हणालात की पुन्हा जर असं काही झालं तर आम्ही प्रहार करू म्हणून, मग त्यावर त्यांची प्रतिक्रिया आली? पुन्हा झाली म्हणजे मी काही वाईट बोललो का? म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का तुम्ही पुन्हा वार केलं? नाही, माझं काहीच म्हणणं नाही, तुम्ही जे म्हटलं त्यावरच मी बोलते। मी काय म्हटलं का पुन्हा ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे, ते म्हणणं चुकीचं आहे? नाही, तुम्ही असं म्हटलं की पुन्हा काही झालं तर मग आमचा प्रहार पाहायला मिळेल। हो ना, तुम्हाला काय वाटतंय का आम्ही भांडण करावं रस्त्यावर येऊन? आम्हाला नाही वाटत आहे काही करावं तुम्ही, आम्ही फक्त विचारतोय कारण तुमची वक्तव्य समोर येत आहे। तुम्ही अशा पद्धतीने बरोबर नाही आहे, मीडियावाल्यांनी थोडं लक्षात घ्या, हे काही चांगलं नाही आहे। मुद्दामून भांडण लागावं मिटावं याच्यासाठी आपण प्रयत्न करावं का भांडण वाळण याच्यासाठी प्रयत्न? अहो, प्रयत्न मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पण केले। काम आहे मीडियानं सुद्धा त्याच गोष्टी वारंवार दाखवण्यात काही अर्थ नसतं। ज्या गोष्टीतून वाईट काही घडण ते न दाखवण्याची जबाबदारी आपली आहे ना। नाही पण तुम्ही जर अशी वक्तव्य टाळलीत तर मग असा वादच नाही ना होणार। म्हणजे वक्तव्य म्हणजे का चूप राहायचं काय? भाषणात बोलतोय माणूस, काय बोललं का पुन्हा जर कोणी असं केलं तर आम्ही सोडणार नाही। म्हणजे काय तुम्ही असं म्हणा पुन्हा असं केलं तर मग आम्ही बाबा असं करू का एक दुसऱ्या गालावर मारून घेऊ असं म्हणायचं होतं का मी? म्हणजे तुमची पुढची भूमिका हीच आहे की पुन्हा जर असं काही झालं तर आम्ही सोडणार नाही? नाही, तुमची भूमिका दिसते मला ते। नाही, माझी नाहीये, माझा वाद नाहीये कुणासोबतही। नाही नाही, तुम्ही तसं पेटवाचं काम दिसतं, तेल घेऊन उभे नका राहू, तुम्ही थोडं पाण्याचा बंब वापरा। नाही, तुम्ही केलेलं वक्तव्य होतं तेच मी तुम्हाला सांगतेय आणि त्यावरच तुमची प्रतिक्रिया। वारंवार ज्या चुकीच्या एखादी चुकीची गोष्ट, एखादा चुकीचा शब्द वारंवार नाही बोललं तर चालतं ना मीडियानं तेवढं? तर म्हणजे मग तुम्ही केलेलं वक्तव्य चुकीचं होतं का? हा, बिलकुल चुकीचं होतं, बिलकुल एकदम चुकीचं होतं। म्हणजे मेळाव्यामध्ये काल तुम्ही केलेलं वक्तव्य चुकीचं? आता तुम्ही तुमचा फोन घेणं चुकीचं आहे मला वाटतं। नाही, माझा फोन घेणं चुकीचं नाहीये, मी तुम्हाला एवढंच विचारते की काल मेळाव्यामध्ये तुम्ही केलेलं वक्तव्य चुकीचं होतं? तुम्ही वाद वाढवता का आमच्यासोबत? आता तुम्ही वाद वाढवायचा आहे का तुम्हाला? मी वाद घालतच नाही बच्चू कडूजी, मी तुम्हाला एवढंच विचारते की काल मेळाव्यामध्ये तुम्ही केलेलं वक्तव्य चुकीचं होतं असं तुम्ही म्हणताय का? मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देता येणं मला शक्य नाही, ठीक आहे? बच्चू कडूजी, धन्यवाद एबीपी माझाशी संवाद साधलात आणि तुमची प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल। तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा भेटणार असल्याचं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय, रवी राणांच्या हातून मरायला तयार असल्याचंही वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं।
आणि यानंतर